फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या कान्शिलात लगावली आहे. मॅक्रोन हे दक्षिण फ्रान्सच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते काही लोकांशी हात मिळवण्यासाठी पुढे झाले आणि त्याचवेळी एका इसमानं त्यांच्या कान्शिलात लगावली. तसंच मॅक्रोन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे भंडारा जिल्ह्यात वीज झोपडीवर पडून तिघांचा मृत्यू झाला. मोहाडी तालुक्यातल्या खमारी बुजरुक गावातली ही दुर्घटना आहे. अशोक उपराळे, आशा दमाय आणि अनिता सबलाखे तिघेजण शेतात काम करत होते. तेवढ्यात वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू झाला. त्यापासून वाचण्यासाठी हे तिघे झोपडीजवळ आसरा घ्यायला गेले आणि त्याच झोपडीवर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. नांदेडमधील नवा मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेला शेतकऱ्यांनी कुलूप ठोकलं. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 मदत जमा झाली आहे. तेच पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकेत आले होते. मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यातील 1,000 रुपये बँक ठेवून घेत असल्यानं शेतकरी संतप्त झाले. तर हे पैसे डिपॉझिट असल्याचं सांगत बँकेनं पूर्ण रक्कम देण्यास नकार दिला. चुलत्याचे 3100 रुपये खात्यामध्ये आले होते. काही जणांचे पैसे काटले आणि काही जसे आमच्या चुलत्याचे 3100 रुपये दिले आणि 1,000 रुपये काटले. काढल्याच्यानंतर मी म्हणलं साहेबाला बंद सरसकट का काटणार झाले तुम्ही, नाही म्हणलं आमच्या मनावर राहिले म्हणले. म्हणून मी बँकेला म्हणलं बघ मी पैसे 3100 रुपये देऊन टाका. ती म्हणली आम्ही देऊ शकत नाही, काय करायचे ते करून घ्या तुम्ही. आम्हाला तुमच्या बँकेत खाते ठेवायचे नाहीत. आम्हाला तुमच्या बँकेत खाते ठेवण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आमचे जिथं रेग्युलर खाते असतात, आमचं गाव ज्या बँकेला दत्तक असेल त्या बँकेला आमचं अनुदान द्या. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि आमच्या हक्काचे पैसे जोपर्यंत भेटणार नाही त्या कर्मचाऱ्यांना आम्ही कोंडून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. गोंदियातल्या सौंदड गावात सध्या एका तरुण जलदूताची चर्चा होती. जिल्ह्यात प्रशासनाच्या अनेक वर्षांपासूनच्या नियोजनशून्य धोरणामुळे तसंच कोरोना संकटामुळे पाणी टंचाईकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावं तहानलेली होती. मात्र रोशन शिवणकर हा तरुण जलदूत धावून आला. हा तरुण तब्बल 300 कुटुंबियांना टँकरद्वारे जवळपास 1.5 लाख लिटर पाणी मोफत पुरवतोय. मुंबईत 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली. एकीकडे अनलॉक सुरू झालाय तर दुसरीकडे पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा आनंद द्विगुणित झालाय. गेटवे ऑफ इंडियाजवळ मुंबईकरांनी पावसाचा आनंद घेतला. पुण्यातल्या आंबील ओढ्याला संरक्षण भिंत बांधण्याचं काम सुरू आहे. या कामामुळे ओढ्याच्या बाजूला खोदकाम करण्यात आलं. मात्र याचा फटका आसपासच्या घरांना बसलाय. घरांच्या भिंतींना भेगा पडल्या. 2 वर्षांपूर्वी याच ओढ्याला आलेल्या पुरानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आता या कामामुळे पुन्हा एकदा नागरिक धास्तावले आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे